नमस्कार। आपण आज चण्याची भाजी करणार आहे, लाल चण्याची। हे चणे खडे काढायचे, निवडायचे, स्वच्छ धुवायचे दोन पाण्यातून, आणि 8 तासासाठी भिजत ठेवायचे। कोमट पाणी टाकून किंवा थोडंसं चिमूटभर सोडा टाकून ठेवायचे, आणि भिजल्यानंतर पाणी ते काढून घ्यायचं। परत दोन पाण्याने धुवायचे आणि अशा कुकरला टाकायचे। थोडं पाणी ठेवायचं वर, चणे बुडतील याच्यावरती। आणखी थोडं वाढवून आणि थोडंसं मीठ टाकून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे आपले हे चणे असे चांगले शिजतात। आता मी फोडणी करून दाखवते। गॅस पेटवला आहे, कढई पण तापली आपली। तेल टाकून घेऊया आपण, आपल्याला जसं पाहिजे असं, कमी जास्त। आता मोहरी टाकून घेऊया, एक छोटासा चमचा। मोहरी तडतडली की हळद टाकूया। हा कांदा मध्यम आकाराचा कट करून घेतलेला, तो टाकून घेऊया। थोडंसंच मीठ टाकूया, कारण वाटण टाकणार आहे त्याच्यामध्ये पण मीठ आहे, आणि चणं शिजवताना पण टाकलेलंच आहे। थोडंसं टाकायचं चवीनुसार। टोमॅटो टाकून घेऊया, स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचं टोमॅटो। एक थोडीशी कोथिंबीर टाकूया, जीरा पावडर एक छोटा चमचा, धना पावडर एक छोटा चमचा, गरम मसाला पावडर एक छोटा चमचा। हा कांदा लसूण मसाला आहे, हे 2 चमचे टाकायचे बारीक बारीक। तुमच्या आवडीवर आहे, जसं तिखट आवडत असेल तसं। झटकन होते भाजी ही, आपले चणे उकडून घेतलेल्यामुळं। आता हे वाटण टाकूया, हे वाटण मी दाखवलेलंच आहे तुम्हाला कसं बनवायचं ते। जरा 2 मिनिट मी परतून घेते। आता वाटण आता परतलं आहे चांगलं, 2 मिनिटं तेल सुटायला लागले। आता हे उकडून घेतलेले चणे आपण टाकून घेऊया। याचं थोडं पाणी राहिलं पाहिजे उकडून घेतल्यानंतर। या अंदाजानेच पाणी टाकायचं। हे 200 ग्राम चणे घेतले होते, आपण टाकून घेऊया। आता हे पाणी आटेपर्यंत गॅस मध्यम लावून 7 ते 8 मिनिट आपण हे शिजून घेऊया। भाजीला छान असा उकळा आलाय, गॅस मध्यम ठेवलेला मी। फारसा वेळ लागत नाही, झटपट होते। आणि जर वाटण नसेल तुमच्याकडं तर एक करायचं, कांदा टाकायचा फोडणीला, तेल टाकून मोहरी टाकायची, कांदा टाकायचा, टोमॅटो कट करून टाकायचं जरा जास्त, आले लसूण पेस्ट टाकायची, धनाजिरा पावडर, लाल तिखट, आणि शिजवून घेतलेले चणे टाकायचे, आणि थोडी कोथिंबीर। तशी भाजी छान लागते, वाटणच पाहिजे असं काही नाही। आता भाजी आपली तयार झाली, आपल्याला कशी पाहिजे अशी ठेवायची। रस्सा भाजी पाहिजे असेल तर अशी ठेवायची, आणि सुक्की पाहिजे असेल तर थोडा वेळ आणखी पाणी आटून द्यायचं, रस्सा आटून द्यायचा त्याचा। आता आपली भाजी ही तयार आहे, मी गॅस बंद करून घेते। आणि आता कोथिंबीर टाकून घेऊया आपण। ही लाल चण्याची भाजी आपली तयार आहे खाण्यासाठी, मी काढून घेते आता। अशी ही लाल चण्याची भाजी आपली तयार आहे, झटपट होणारी, मस्त छान लागते। करून पहा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।